वाजलेले आहेत बरोबर संध्याकाळचे 8:04 आणि ह्या अंधारामध्ये सोलर ट्रॅप तुम्ही पाहू शकताय. किती प्रमाणामध्ये किडी पतंग यामध्ये साठलेले आहेत. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या शेतामधील सर्व पिकांसाठी आणि खास करून टोमॅटो पिकासाठी वापरणार आहोत सोलर लाईट ट्रॅप. तर याचं खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं, तुमच्या शेतामधील जर टोमॅटो पीक असेल, इतरही पीक असतील, तर ह्या पिकांवर रोसस किडी, नागाळी, त्याचबरोबर इतरही काही किडी यांच्यावर 100% नियंत्रण मिळवतं. आणि मुख्य म्हणजे टोमॅटो पिकाला येतो तुटा. तर ह्या तुटामुळं काय होतं, जर का एकदा आपल्या प्लॉटवर, टोमॅटोच्या प्लॉटवर तुटा आला तर आपला प्लॉट फेल जाऊ शकतो. त्यासाठी जबरदस्त नियंत्रण करणारं हे सोलर लाईट ट्रॅप आहे. तर याचीच आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हे इन्स्टॉलेशन कसं करायचं, यामुळं आपल्या पिकांना होणारे जबरदस्त फायदे, आणि हे तुम्हाला मागवायचे असल्यास तुम्ही कशा पद्धतीने मागू शकता. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण सोलर लाईट ट्रॅप आहे तर हे इन्स्टॉलेशन बसवायचं कसं, त्यासाठी आपल्याला आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमधील जो मांडव करतो तर त्यातलीच एक काठी घ्यायची, एक बांबूची, तर ही अशा पद्धतीने उभी करायची. आणि यामध्ये आपल्याला एक थोडंसं घमेलं टाईप एक ट्रे येतो, तर हा यामध्ये बसवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं दोन जे काही पुन्हा एकदा एक पांगोड्या टाईप येतं, तर हे यामध्ये बसवायचं आहे. आणि वरून येतं ते सोलर, आणि हा जो काय आता हा सोलर पॅनल आहे, आणि ही इथे लाईट बसते. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर यामध्ये आपल्याला ओतायचं आहे पाणी. तर हे सर्व इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी येतं, हे अशा पद्धतीने ओतून द्यायचं आहे, जेणेकरून संपूर्ण पाण्याचा थर आपल्याला यामध्ये तयार करायचा आहे. आता हा जो काही बल्ब दिसतोय तुम्हाला, तर हा पाहू शकताय 3 वॅटचा LED प्रकाश देणारा बल्ब आहे. त्याचबरोबर हे कंटिन्यू चालणारं आहे, म्हणजेच हा चालू कधी होतो, तर संध्याकाळी अंधार पडायच्या टायमाला बरोबर अंधार पडल्यानंतर चालू होतो आणि 4 तासानंतर बंद होतो. त्याच्यानंतर यामध्ये पिवळी आणि निळी लाईट ही चालू होते. ज्या काही पतंग आहे, किडी आहे, तर ह्या आकर्षित होतात आणि यामध्ये पडतात, इतरही किडी पडतात आणि यांचा खात्मा होतो. पण हे 10 नंतर ते 11 वाजायच्या दरम्यान हे ॲटोमॅटिक बंद होतं, कारण त्या टायमाला मित्र किडी ह्या आपल्या प्लॉटमध्ये येत असतात, त्यांना काही इजा आहे तर ही अजिबात होत नाही. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुटावर जर आपण कंट्रोल मिळवला तर आपला संपूर्ण जो काही टोमॅटोचा प्लॉट आहे तर हा ओके राहणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, ही जी काही मी आता ह्या पद्धतीमध्ये इथं सोलर बसवलेला आहे, आता राहिलेली जी माहिती आहे कशा पद्धतीने यामध्ये किडे आलेले आहेत आणि यावर कशा पद्धतीने आपल्याला काही रोगांवर बंदोबस्त मिळालेला आहे, ती संध्याकाळी आपण हा सोलर चालू असताना व्हिडिओ शूट करणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला ही माहिती सांगितली. तर शेतकरी मित्रांनो, आता घड्याळात वाजलेले आहेत बरोबर संध्याकाळचे 8:04 आणि ह्या अंधारामध्ये सोलर ट्रॅप तुम्ही पाहू शकताय. किती प्रमाणामध्ये किडी पतंग यामध्ये साठलेले आहेत, आणि एकंदरीतच ह्या जर किडी पतंगांचा नायनाट झाला, पुढे जाऊन हे अंडी घालणार नाहीत आणि आपल्या टोमॅटोवर तुटा रोग येणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा जर काही सोलर ट्रॅप घ्यायचा आहे तर हा आहे वावर कंपनीचा. तुम्हाला घ्यायचा असल्यास स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, यावर अवश्य फोन करायचा आहे. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये मी वावर ॲप जी काही लिंक आहे तर ही दिलेली आहे, यावर देखील जाऊन तुम्ही हा सोलर ट्रॅप ऑनलाईन मागवू शकता. तसेच आता हा बरोबर 10-11 वाजायच्या दरम्यान ॲटोमॅटिक बंद होऊन जाणारे, कारण त्यानंतर मित्र किडी ह्या आपल्या पिकामध्ये येत असतात, त्यांना इजा होऊ नये म्हणून हा ॲटोमॅटिक सिस्टीम देखील यामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर हा वावर कंपनीचा सोलर लाईट ट्रॅप वापरत असाल तुमच्या कोणत्याही पिकासाठी, निश्चित स्वरूपात तुम्हाला तुमच्या पिकांमध्ये ज्या फवारण्या करतात ना, यामध्ये 40-50% बचत होणार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा जो काही सोलर लाईट ट्रॅप ही माहिती तुम्हाला आवडली, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा वाजवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि परत एकदा सांगतो, तुम्हाला जर का सोलर लाईट ट्रॅप घ्यायचा आहे, वावर ह्या कंपनीने बनवलेला आहे, यांचा नंबर दिलेला आहे, अवश्य 1, 2, 3, 4, 5 वेळा फोन करा. पण हा घर बसल्या मागितल्याशिवाय राहू नका, आणि तुमच्या पिकांचं भरघोस उत्पादन काढल्याशिवाय देखील राहू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.